क्रमांकाचा प्रश्न, पावसात प्रवाशांची धावपळ, जोडगाव मय येथील प्रकार, रस्त्यावरील दुकानांचा घ्यावा लागतो आधार। जोडगाव राजा तालुक्यातील जोडगाव मय ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असून सदस्य संख्या 17 आहे, परंतु येथे अद्यापही बस स्थानक नाही। पावसात एसटी प्रवाशांची मोठी धावपळ होते। अनेक प्रवाशांना परिसरातील दुकानांचा आधार घेऊन बसच्या प्रतीक्षेत उभे राहावे लागते। पाऊस सुरू होताच आसपासच्या दुकानात प्रवाशांची एकच गर्दी होते। शहरातील बस स्थानकाचा प्रश्न मागील कित्येक दिवसांपासून आजपर्यंत रेंगाडला। बस स्थानकासाठी गावातील नागरिकांनी वेळोवेळी निवेदन देऊन उपोषण करून सुद्धा प्रशासनाला फरक पडलेला नाही। जोडगाव मय हे राष्ट्रीय महामार्गावर असून दररोज अनेक प्रवासी विद्यार्थी येथून ये जा करतात, परंतु बस स्थानक नसल्यामुळे प्रवाशांची हेडसांड होताना दिसते। त्यातच राहेरी येथील पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे तिकडची वाहतूक मार्गाने वळवल्याने या परिसरात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। आता पावसाळा सुरू झालेला असल्याने पाऊस व विजांचा कडकडाट सुरू होताच प्रवाशांची तारांबळ उडते। प्रवाशांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण होतो। काही प्रवाशी जवळपासच्या दुकानाचा आसरा घेतात, काहींना आडोसा धरून तत्कडत राहावं लागत आहे। त्यामुळे येथे बसस्थानकाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी स्थानिक प्रवाशांमधून होत आहे। कैलास राऊत यांनी सांगितले आहे की देवडगाव मयीत बसस्थानक जोपर्यंत होणार नाही आमचा लढा सुरूच राहील। याबाबत पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिलेले आश्वासन ते पूर्ण करतील असा विश्वास आहे। वारंवार याचा पाठपुरावा करू। कैलास राऊत शहर अध्यक्ष भाजप देवडगाव मयीत। लाईफ न्यूज चॅनलचे प्रतिनिधी समीर शेख सह लाईफ न्यूज चॅनल सिंदखेड राजा।